एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी ने शिंदे गटात प्रवेश केला यात नवी मुंबईतील नगरसेवकांचा समावेश होता पण त्यातील तिघांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आमदार गणेश नायकांच्या पुढाकारातून झालेल्या या प्रवेशावर शिंदे गटातील नेत्यांनी ने ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गणेश नाईक यांच्या या खेळीमुळे नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपमध्ये पहिली ठिणगी पडल्याचे सांगितले जाते विशेष म्हणजे भाजपमध्ये गेलेल्या तीन माजी नगरसेवकांनी नगरविकास खात्याकडून पन्नास पन्नास लाख रुपयांचा निधी काही दिवसांपूर्वीच मंजूर करून घेतला होता असा दावा शिंदे गटातील नेत्यांनी ने केला अशा प्रकारे शिंदेकडून पन्नास पन्नास लाखांचा निधी घेऊन या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे शिंदे गटातील नेते नाराज झाले आहेत यानंतर शिंदे गटाचे विजय चौगुले म्हणाले गणेश नाईक यांनी या गोष्टी करायला नको होतं त्यांचं टायमिंग चुकलं ते तीन नगरसेवक जाणार हे आम्हाला माहिती होतं पण जाण्यापूर्वी त्यांनी पन्नास लाखाचा निधी घेतला हे चुकीचं आहे त्यांना जायचं तर आनंदाने जावं आम्ही हे आढळलं नसतं पण आम्ही धक्के द्यायला लागलो तर भाजपला भारी पडेल असा सूचक इशारा विजय चौगुले यांनी दिला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद